एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने घोषणा केली, जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्याशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील, अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजा बाहेर पहारा देत होते, पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे, तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण या आधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे, तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्याच्या खोलीच्या दरवाजा बाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्या जवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना, आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्याने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला
सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नको. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्री पर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घुरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्ट वर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्ट वर पाय ठेवला. अग वीडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांब पर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. आ, स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या. परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते.
काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये, तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. एका लहानशा तलावात एक छानस बदकाच कुटुंब राहत होत. आई बदक तिच्या अंड्यांवर बसून तिची पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहत होती. तेथे बरोबर 7 अंडे होते. एका सोनेरी सकाळी अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागली. लवकरच त्यापैकी 6 अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले या नवीन जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात क्वॅक क्वॅक करत त्यांच्या आईच्या आजूबाजूला फिरत होते. पण त्या अंड्यांपैकी जे मोठे अंडे होते त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हतं. आणि त्यामुळेच आई बदक खूप काळजीत होती. आई बदकाने आणखी थोडा वेळ वाट पाहायचं ठरवलं आणि मग ते शेवटचं 7वं अंड फुटलं. बदकाचं ते पिल्लू खूप गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होत. त्या पिल्लाला हे माहित नव्हतं की त्याची आई आणि त्याचे भावंड त्याला गोंधळलेल्या नजरेने पाहत आहेत, कारण ते पिल्लू अजिबातच त्यांच्या भावंडांसारखं दिसत नव्हतं. तो थोडा आडवा होता आणि त्याचे सोनेरी आणि पांढरे पंख होते. इतर भावंड त्याच्याकडे पाहून हसू लागले. तो किती कुरूप दिसतोस, आमच्या सारखा अजिबातच दिसत नाहीस. मला कळत नाहीये की तू कसा काय तुझ्या भावंडांसारखा दिसत नाहीस. काही दिवसांनी सगळी पिल्ले थोडी मोठी होऊ लागली, पण हे पिल्लू इतर पिल्लांपेक्षा जास्तच मोठं दिसत होत आणि त्याच्या पंखांचा रंगही विचित्रच दिसत होता. तू किती लवकर मोठा झालास आणि इतका कुरूप कसा झालास? काळ पुढे सरकला आणि ते कुरूप पिल्लू आणखीनच विचित्र आणि जाड भरड दिसू लागलं. त्याचे भावंड त्याच्या बरोबर खेळायला तयार होत नसत. आम्ही तुझ्या सोबत नाही खेळणार, तू किती कुरूप आहेस. तळ्यातले बाकी प्राणी सुद्धा त्या कुरूप बदकाची खिल्ली उडवत असत. कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. त्याची आई त्याला वाचवायचा खूप प्रयत्न करत असे. बिचारे माझ पिल्लू, तू इतरांपेक्षा वेगळा का आहेस? जस जसे दिवस गेले ते बिचार पिल्लू आणखी निराश झालं आणि त्याला विचित्रच वाटत होत. रात्र रात्र तो रडत बसायचा आणि विचार करायचा की तो कोणालाच आवडत नाही. मी इतका कुरूप का आहे? मी माझ्या भावंडांसारखा का दिसत नाही? एक दिवस काही शिकारी तलावाच्या काठावर आले जेथे हे लोक राहत होते. शिकारी त्या बदकांची शिकार करू लागले. आई बदक तिच्या पिल्लांसाठी अन्न शोधत होती. अचानक ती त्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. त्या बिचाऱ्या पिल्लाला माहितही नव्हतं की त्याच्या आईसोबत काय झालं आहे.
तो आईच्या येण्याची रात्रभर वाट पाहत होता. विचाराला सुचेना की काय करावं. सगळ्यात आधी तो कुत्र्याकडे गेला. कुत्र्याने त्याला हकलून दिलं. नाही गीतून, कोणी मला तुझ्यासारख्या कुरूप बदकाशी बोलतानाही पाहायला नको. काही वेळाने तो कोंबडीकडे गेला, पण कोंबडीने सुद्धा त्याची खिल्ली उडवली. मी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली दिसते. कुरूप बदक खूपच उदास झालं होतं. कुणालाच मी इथे नको आहे. जर माझी आई परत आली नाही तर मी इथे राहायचं काही कारणच नाहीये. त्याच सकाळी ते बदक त्या तलावातून निघून गेलं. ते पोहत पोहत तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेलं. जे त्याला रस्त्यात भेटत होते त्या सर्व प्राण्यांना तो एकच प्रश्न विचारत होता. तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? तुम्ही दुसरं एखादं बदक पाहिलंय का? तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? सगळ्यांनी त्याला एकच उत्तर दिलं की त्यांनी इतकं कुरूप बदक आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. बिचाऱ्या पिल्लाने आपला मार्ग ठरवला आणि दुसऱ्या तलावात पोहोचला. तेथेही त्याने सगळ्यांना तोच प्रश्न विचारला. तू इथे राहू नकोस. इथे जवळपास खूप शिकारी आहेत. तू इथून लगेच निघून जा. जा. कुरूप बदक तेथून निघून गेले. लवकरच ते आणखी एका तलावात पोहोचलं. यावेळी तेथे कोणीच नव्हतं. ते अगदी एकटच होत. जर कुणालाच मी आवडत नाही तर मी इथेच लपून राहतो संपूर्ण आयुष्य. महिने सरले. एकटं असूनही ते खूप आनंदात होत. एक दिवस त्याने पाहिलं की पांढरी लांब मान असलेल्या पक्ष्यांचा थवा दक्षिणेकडे चालला होता. कुरूप बदक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहत होता. किती सुंदर आहे ते. मी पण असाच असतो तर. थंडीचे दिवस आले आणि बर्फ पडू लागला. कुरूप बदक पहिल्या बर्फ पडण्याच्या दृश्याच्या प्रेमात पडलं. खेळता खेळता ते बर्फानी झाकलं गेलं. खूप बर्फ पडल्यामुळे त्याला अन्न शोधायला त्रास होत होता. म्हणून तो चालतच होता अन्नाच्या शोधात. बदक थंडीने थरथरत होत आणि थकलं सुद्धा होत. ते एका शेतकऱ्याकडे पोहोचलं. शेतकऱ्याला त्याची दया आली. त्याने त्याला त्याचा कोट दिला. बिचारं बदकाचं पिल्लू, किती गारठलंय बरं हे. मी तुला घरी घेऊन जातो आणि तू मोठा होईपर्यंत तुझी काळजी घेतो. हा, शेतकरी जसे बोलला तसाच वागला. जोपर्यंत बदक मोठं झालं तोपर्यंत वसंत ऋतू आला होता. कुरूप बदकाला फिरायला जास्त जागा मिळावी म्हणून शेतकऱ्याने त्याला तलावात सोडायचं ठरवलं. पुन्हा एकदा एकटाच. किती दिवसांनी बदकाने त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. पण त्याला पाहून आश्चर्य वाटलं. आधी तर तो स्वतःला ओळखूच शकला नाही. त्याला वाटलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. म्हणून त्याने आपले पंख पसरले आणि पाहिलं तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा तेच करत होत. त्याने आपली मान बाहेरच्या बाजूला वळवली आणि तेच त्याने पाण्यात सुद्धा होताना पाहिलं. तेव्हा त्याला खात्री झाली की तो दुसरा कोणी नाही, तोच होता. मी किती मोठा झालोय. मी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखा दिसतोय. मला घरी जायला हवं. जेव्हा तो तलावात पोहोच चालला होता रस्त्यात त्याला हंसांचा थवा दिसला. कारण आता तो त्यांच्यापैकीच एक होता. त्यांनी त्याला त्यांच्यासोबत घेतलं. ते कुरूप बदक आता हंसांसोबत मजेत पोहत पोहत चाललं होतं. त्या लहानग्याला पहा,
जो सर्वात मागे पोहतोय. हा सर्वात सुंदर हंस असावा यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता. हो, तो आधीपासूनच एक हंस होता. दुर्दैवाने ते अंड इतर बदकांच्या अंड्यांमध्ये मिसळल्या गेलं होतं. पण आता तो त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत होता आणि त्याचे भविष्यातले जीवन खूपच आनंदात जाणार होते.